नमस्कार मित्र हो, अपन पहात आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनल। आजवर आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवीन विषय आणि नवनवीन उपक्रम नमुना म्हणून घेऊन येत असतोच। आपला उदंड प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल मनस्वी आभार। आता आम्ही आपल्यापर्यंत नाविन्यपूर्ण असा इयत्ता 10वी जल सुरक्षा या विषयांतर्गत काही उपक्रम नमुना म्हणून घेऊन येत आहोत। यासाठी आपण आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर आत्ता चॅनल सबस्क्राइब करा व आमच्या याही उपक्रमात सहभागी व्हा। धन्यवाद मित्रो। आपण पाहूया पहिला उपक्रम। या पहिल्या उपक्रमाचे नाव आहे तुमच्या घरातील व परिसरातील नेहमीच्या वापरातील पाणी प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेणे। मित्रहो, प्रकल्पाचा उद्देश आणि महत्त्व असे आहे, माझ्या घरातील व परिसरातील नेहमी जे पाणी पिण्यासाठी वापरतो त्या पाण्याचा रंग गढूळ दिसणे, पाण्याला वास येणे, पाणी काळपट दिसणे, पाण्याची चव बदलणे या समस्या वारंवार जाणवत होत्या। परिसरातही पाण्याबाबतीत असाच सूर जनमानसातून येत होता। अर्थात आमच्या परिसरातील पाणी दूषित होऊ लागले होते। पाण्याच्या दूषितीकरणाची कारणे व परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करून पुढील प्रमाणे आम्ही कृती करण्याचे ठरविले। उपक्रमासाठी नियोजित कालावधी। मित्र हो, या उपक्रमासाठी 1 ते 2 आठवड्याचा कालावधी सर्वांनी मिळून निश्चित करण्याचे ठरविले। यासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे, यामध्ये वही, पेन, काचेची बाटली, कॅमेरा, मोबाईल इत्यादी। उपक्रमाची कार्यपद्धती कशी पहा। उपक्रमाचे ठिकाण, निर्माण झालेली समस्या, निराकरण कृती, कारणे व परिणाम आणि उपाययोजना। मित्र हो, जलसुरक्षा इयत्ता 10वी या पुस्तकातून जलस्थिती व जल आव्हाने हा पाठ अभ्यासताना जल सुरक्षा कशी करावी, जल प्रदूषण हे एक मोठे आव्हान आहे असे या पाठामुळे आम्हाला समजले होते। त्यामुळे आम्ही घरातील आणि परिसरातील समस्या निराकरण पुढील प्रमाणे करण्याचे ठरविले। उपक्रमाचे ठिकाण सित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी। निर्माण झालेली समस्या, मी माझ्या कुटुंबियासोबत राहतो। गेले काही दिवस आमच्या घरातील सर्वांनाच कोणता ना कोणता त्रास होत होता। याशिवाय परिसरातील इतर बऱ्याच लोकांना सुद्धा उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले। परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया या रोगांची साथही फैलावली होतीच। आता याची निराकरण कृती कशी आहे पहा। आमच्या परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी व माझ्या घरातील इतर सर्वांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला। डॉक्टरांनी आम्हास दूषित पाणी पोटात गेल्यामुळे आजारपण आल्याचे सांगितले। परिसरातील इतर सर्व कुटुंबामध्ये हेच आजारपण असल्याचे आढळून आले। या आजाराला पाणी हाच मुख्य घटक कारणीभूत होता, त्यामुळे आम्ही घरातील पाणी व परिसरातील पाणी 2 बाटल्यांमध्ये भरले आणि नजीकच्या जल तपासणी केंद्रात तपासणीसाठी पोहोचविले। त्या पाणी तपासणी केंद्रामध्ये पाण्याचा सामू तपासण्यात आला। पाणी तपासणीअंती तपासणी केंद्राने पाणी दूषित असल्याचे जाहीर केले। जल तपासणी केंद्रातून अधिकाऱ्यांची टीम डॉक्टरांसह परिसरात दाखल झाली, तेव्हा त्यांना पाणी प्रदूषणाची पुढील कारणे आढळून आली। पाणी प्रदूषणाची कारणे कशी आहेत पहा मित्र हो। 1, विंधन विहिरीजवळ गटार तुंबले होते। 2, परिसरात प्रचंड कचरा साठलेला होता। 3, पाण्याच्या पाईपला बारीक छिद्रे पडली होती। 4, गटारातील सांडपाणी विंधन विहिरीमध्ये झिरपत होते। 5, सांडपाण्यात घुशी, उंदीर, मच्छर यांचे साम्राज्य निर्माण झाले होते। 6, पाणवठ्याजवळची स्वच्छता नव्हती।
सगळीकडे दुर्गंधी येत होती। याचे परिणाम पाहूया। वरील सर्व कारणामुळे परिसरात उलट्या, जुलाब, डेंगू, मलेरिया यासारख्या आजारांचा विळखा पडला। हा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला होता। यातून सुटका होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या समवेत सर्वांनी मिळून तातडीने उपाययोजना सुचविल्या व त्यांची तात्काळ आणि सर्वांनी अंमलबजावणी करण्याचे ठरविले। उपाययोजना कशा लिहायच्या आहेत पहा। एक, सर्वांनी मिळून कचरा व्यवस्थापन सुरू केले। दोन, परिसर स्वच्छतेसाठी लोक स्वतःहून सहभागी झाले। तीन, पाणवठा स्वच्छतेची प्रत्येक घराकडे जबाबदारी देण्यात आली। या सर्व गोष्टी मानवनिर्मित होत्या आणि त्या सर्व दूर करणे हे त्या परिसरातील लोकांचे काम आहे हे आम्ही सर्वांनी ठरविले व तात्काळ कामाला लागलो। पाहता पाहता सर्व परिसर स्वच्छ व सुंदर दिसू लागला। यातून नवीन काय शिकायला मिळाले, अर्थात नवीन काय शिकलात? घरगुती कचरा, ओला सुखा कचरा याचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकायला मिळाले। कचरा होणार नाही याची कशी खबरदारी घ्यावी ते शिकायला मिळाले। न्हाणे घरातील पाणी, मलमूत्र यांचे प्रत्येक परिसरात व्यवस्थापन आवश्यक आहे। जलप्रदूषण मानवनिर्मित आहे ते टाळणे शक्य आहे। पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे हे शिकायला मिळाले। निष्कर्ष, पाण्याच्या प्रदूषणाची कारणमीमांसा करता आली। दोन, घरातील कुटुंबामध्ये आणि परिसरातील लोकांचे आरोग्य बिघडण्यामागे जलप्रदूषण हेच मुख्य कारण होते हे समजले। तीन, परिसरातील प्रदूषण हे मानवनिर्मित होते त्यामुळे सर्वांनाच त्याबाबत जबाबदारीने वागणे आवश्यक आहे याची जाणीव झाली। आता मित्र हो उपक्रमाविषयी आपले मत आणि अनुभव या उपक्रमामध्ये लिहिणं आवश्यक आहे। पहा, जलसुरक्षा हा विषय शिकताना जलसुरक्षिततेचा अनुभव घेतला। दोन, घरातील सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवायला मदत करू शकतो याचे समाधान वाटले। तीन, प्रदूषण टाळता येणे शक्य आहे याची जाणीव झाली। चार, परिसरातील पाणी प्रदूषण व परिसराची अस्वच्छता या समस्या सोडवायला लोकांमध्ये सहभागी होता आले। पाच, नवीनच अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले जलसुरक्षा हे पाठ्यपुस्तक आणि दैनंदिन जीवन याचा संबंध जोडता आला। मित्र हो, आता या उपक्रमासाठी पालकांची मदत कशी? पहा, उपक्रम सुरू केला तेव्हा सुरुवातीला पालक व परिसरातील लोकांनी असमर्थता दाखविली आणि 10वीच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावे असे सुचवले। नंतर मात्र जलसुरक्षा हा एक अभ्यासाचाच भाग आहे हे लक्षात आल्यावर सर्वांनीच परिसरातील समस्या सोडविण्यास मदत केली। या उपक्रमामध्ये सहकार्य घेतलेल्या व्यक्ती यांची नोंद आपल्याला या उपक्रमामध्ये करावायची आहे। पहा कशी, माझे कुटुंबीय, परिसरातील सुज्ञ मंडळी, तरुण मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, विषय शिक्षक तसेच ग्रामपंचायत, पाणी विभाग, संबंधित आरोग्य विभाग आणि ग्रामस्थ या सर्वांचेच विशेष सहकार्य मिळाले। मित्र हो धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो। पुन्हा भेटू जलसुरक्षा दुसऱ्या उपक्रमामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।